आपले स्वप्न किती मोठे किंवा छोटे हे त्यावरती अवलंबून असतं. ज्या वेळेला आपण पाहिलेले स्वप्न सत्यात उतरतं आणि ते सत्यात उतरल्यानंतर त्याचा किती लोकांना फायदा होतो किंवा त्या स्वप्नामुळे किती लोकांचं आयुष्य बदलतं. नमस्कार, मी संदीप. आज पुन्हा एकदा एक छानशी प्रेरणादायी कथा घेऊन आपल्यासाठी आलेलो आहे. आजची प्रेरणादायी कथा आहे नरेंद्र, अर्थात ज्यांनी बा हिंदू संस्कृतीची ओळख पूर्ण जगाला करून दिली अशा स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यात घडलेली. चला तर मग चांगला ऐकूया. कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या निषदीप कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही गोष्ट आहे स्वामी विवेकानंद लहान असतानाची. स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव नरेंद्र. स्वामी विवेकानंद हे कलकत्त्यातील प्रसिद्ध वकील विश्वनाथ दत्त यांचे पुत्र होते. स्वामी विवेकानंदांचे वडील हे त्या काळातले कलकत्त्यातील प्रसिद्ध वकील होते, त्यामुळे त्यांच्या घरी लोकांचं येणं जाणं हे कायम चालू असायचं. अनेक मोठमोठ्या व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी यायच्या. अशाच पद्धतीनं एके दिवशी घडलेला हा एक छोटासा प्रसंग. नरेंद्र आपल्या घरामध्ये खेळत होते. विश्वनाथ दत्त यांना भेटण्यासाठी काही लोक त्यांच्याकडे आली होती. कामाची बोलणी झाल्यानंतर, इकडे तिकडच्या गप्पा सुरू झाल्यानंतर नेहमी मुलांना विचारला जाणारा प्रश्न त्यांनी बाल नरेंद्रांना विचारला. बाल नरेंद्रला त्या आलेल्या पाहुण्यांनी किंवा विश्वनाथ दत्त यांचे मित्र होते त्यांनी विचारलं की नरेंद्र तू मोठ्या झाल्यानंतर काय होणार. प्रश्न साधा होता. नेहमीच्या बोलण्यातून लहान मुलांना विचारला जाणारा हा साधारण प्रश्न होता. विश्वनाथ दत्त यांना खात्री होती की आपला मुलगा नक्कीच सांगेल की मी मोठा झाल्यानंतर माझ्या बाबांसारखा वकील होईल किंवा दुसरं कुठल्या तरी मोठ्या क्षेत्राचं नाव घेईल. पण नरेंद्रने दिलेलं उत्तर हे मात्र वेगळंच होतं. त्या पाहुण्याने विचारलेल्या प्रश्नानंतर नरेंद्रने क्षणाचाही विलंब न करता तो छोटासा नरेंद्र म्हणाला की मी मोठा झाल्यानंतर सारथी होणार आहे. हे उत्तर ऐकून सगळेच चकित झाले. त्यावेळी थोडासा गोंधळाचा प्रसंग झाला, पण त्यानंतर पाहुण्यांनी त्या उत्तराकडे दुर्लक्ष केलं आणि तो प्रसंग टाळला. विश्वनाथ दत्त यांच्याकडे आलेले ते मित्रमंडळी निघून गेले. पण त्यानंतर मात्र नरेंद्रांचे वडील म्हणजेच विश्वनाथ दत्त यांचा पारा चढला. विश्वनाथ दत्त यांनी नरेंद्रची आई भुवनेश्वरी देवी आणि नरेंद्र या दोघांनाही रागावले. छोट्या नरेंद्रला कळालं नाही की आपले बाबा आपल्यावरती का रागावले. रागवण्यामुळं किंवा ओरडल्यामुळं तो रडायला लागला. त्याचा हिरमुसलेला चेहरा आईला पाहावेना. वडील रागाने निघून गेल्यानंतर भुवनेश्वरी देवींनी छोट्याशा नरेंद्रला म्हणजे स्वामी विवेकानंदाजवळ घेतलं आणि म्हणाले की तुला काय व्हायचं आहे. त्यावर नरेंद्रने सांगितलं की मला सारथी व्हायचं आहे. आता याच्या पाठीमागचं कारणही तितकंच महत्त्वाचं होतं, कारण त्यांच्या घरी जो असणारा बग्गीवाला होता किंवा त्यांच्या घरी जी घोडागाडी होती त्या घोडागाडीवरती असणारा त्या गाडीचा सारथी होता तो नरेंद्रचा एकदम जवळचा मित्र होता. किंवा त्या दोघांची एकदम गट्टी होती, नेहमीच ते सोबत असावे, कदाचित त्याचा प्रभाव असावा, त्यामुळं नरेंद्रांच्या उत्तरामध्ये तो सारथी असा शब्द आला. भुवनेश्वरी देवींनी आपल्या घरामध्ये असणाऱ्या एका फोटोकडे बोट दाखवत नरेंद्रांना सांगितलं की तुला सारथी व्हायचं आहे ना, तू सारथी हो, पण त्या फोटोतल्यासारखा सारथी हो. तो फोटो होता श्रीकृष्णांचा आणि तो प्रसंग होता महाभारतातला. भुवनेश्वरी देवींनी सांगितलं की तुला जर सारथ्यच करायचं असेल तर या जगाचं सारथ्य कर आणि या जगाला काहीतरी वेगळी ओळख दे किंवा एका जगाला वेगळ्या वाटेवरती घेऊन जा. त्यावेळेला छोट्याशा नरेंद्रांना ते समजलं की नाही माहिती नाही, पण त्या आईच्या उत्तरानंतर किंवा आईच्या समजावण्यानंतर नरेंद्रांच्या चेहऱ्यावरचा जो हिरमुसलेपणा होता तो निघून गेला आणि त्यांची कळी खुलली. याच बाल नरेंद्रनं म्हणजेच स्वामी विवेकानंदांनी पुढे जाऊन हिंदू धर्माचा किंवा हिंदू संस्कृतीचा डंका पूर्ण जगामध्ये वाजवला आणि एक ज्ञान तपस्वी म्हणून पूर्ण जगामध्ये त्यांची ओळख निर्माण झाली. स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यात घडलेला हा एक छोटासा प्रसंग, पण हा एक छोटासा प्रसंग कदाचित त्यांच्या जडणघडणीमध्ये खूप महत्त्वाची भूमिका निभावून गेला असेल. स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यात घडलेली ही छोटीशी कथा आपल्याला सांगते की आपल्या स्वप्नांचा उपयोग इतरांना कशा पद्धतीने होतो यावर आपल्या स्वप्नांची उंची ठरत असते. म्हणून स्वप्न आपण कोणतं पाहतो यापेक्षा त्या स्वप्नामुळे इतरांना किंवा समाजाला किती मोठा फायदा होईल हे महत्त्वाचं असतं. स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यात घडलेला हा एक छोटासा प्रसंग किंवा एक छोटीशी घटना आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. अशाच पद्धतीच्या आणखी कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपण जर हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर माझ्या पेजलाही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.